नमस्कार कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आजपळ्या आयचे खबरो। पूल बांधकामाक 30 लाख रुपया अनुदान, आमदार रुपाली नाईक। कारवार, कारवार तालुक्याच्या गोटेगाळी गावात बर्गी साळमक्की व्हाळात पूल बांधकामाक 30 लाख रुपये अनुदान, आमदार रुपाली केस नाईक हेमिकन त्या पूल बांधच्या जागाची पळवणी केली। या वेळार स्थानिक लोक आणि विद्यार्थ्यांकडे आमदार रुपाली नाईक हेमी उलयताना सांगले की हजी पहिली हंगा सारखे रस्ते नाशिल्ल्यान प्रवास करच्या कठीण जाताले, आता जाय ते रस्ते बांधलात, काय रस्त्याक निधी मिळील असा आणि ते बगीन बांधतले असे आमदार रुपाली नाईक हेमी सांगले। पावसा वेळार न्हयचे उदक व्हावता आणि तेजेन शाळेत उच्च विद्यार्थ्यांक त्रास जाता हे आमगेल्या लक्षात येईल असा। खूप वर्षाच्यान या व्हाळाचेर तात्पुरती लाकडाचे फूल बांधून स्थानिक लोक आणि विद्यार्थी ये जा करताले, हे आम्ही लक्षात घेऊन बर्गी व्हाळात 30 लाख रुपये अनुदान दिला आणि दातीतले बग्गी या पुलाचे बांधकाम जातले असे आमदार रुपाली एस नाईक हेमी सांगले। तसेच विद्यार्थ्यांक शाळे उचीसाठी बसाची व्यवस्था करण्यासाठी आमदार रुपाली एस नाईक हेमी संबंधित अधिकारी सूचना दिला। या वेळार बीजेपी ग्रामीण मंडळाध्यक्ष, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, बूथ प्रमुख आणि सार्वजनिक उपस्थित आशिले। विद्युत तार तुटून अवघड घडण, मृत झाल्या कुटुंबाक 5 लाख रुपयाचं धनादेश वितरण। कारवार, कारवार तालुक्याच्या गोटेगाळी ग्रामपंचायत व्याप्तीच्या गोयर ग्रामात सध्याच विद्युत वायर तुटून अवघड घडण, मृत झाल्या व्यक्तीत 5 लाख रुपयाचो चेक कारवारचे आमदार श्रीमती रुपाली नाईक हेमी वितरण केलो आणि मृत कुटुंबाक सांत्वन करून देट दिली। नंतर गोयर ग्रामाच्या समस्त नागरिकांनी समस्या जाणून घेतली। विद्यार्थ्यांक शाळे वचूक योग्य वेळाचेर बस सोडची, 60 वर्सांवयल्या वृद्धांक मासिक पेन्शन, विद्युत खांबे घालचे अशा विविध समस्या जाणून घेवन ते पूर्ण करचे आश्वासन दिले। थंयचे पोराबरो उलोवन तेमकां बऱ्या तरेन शिक्षण घेवन सगळ्यांक प्रशंसा करसारखे साधना करूं जाय, सामान्य ज्ञाना बरोबर इतर ज्ञान वाढवून घेऊन उज्ज्वल भविष्य करू जाय अशी सूचना दिली। या वेळार ग्रामीण बीजेपी मंडळ अध्यक्ष, गोटेगाळी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, तहसीलदार, हेस्कॉम अधिकारी, PWD इंजिनियर आणि इतर हजर आशिले। कारवार अरबी समुद्र आणि काळी नेईचं संगम स्नान, निसर्ग सौंदर्यात नटिल्या चित्तागुला सदाशिव गडार, शैक्षणिक प्रगतीच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू अमृता विद्यालय, विद्यार्थ्यालय भविष्य घडवचे विद्यास्थान अमृता विद्यालय, एफिलिएटेड टू CBSE, एप्लिकेशन नंबर 830173, एडमिशन सुरू असा, नर्सरी, प्री KG, LKG, UKG आणि पहिली ते नवी पर्यंतच्या वर्गात प्रवेश सुरू, प्रवेश अर्ज शाळेच्या कार्यालयीन वेळात सकाळी 10 ते 1:30 मिळू शकतले। विद्यार्थ्यालय भविष्य घडवूक सुशिक्षित संस्कराचे शिक्षक वर्ग, सुशोभित वर्ग आणि कॅरिडोर, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, चित्रकला क्लास, डान्स क्लास, खेळा मैदान, 24 तास सुरक्षा रक्षक अशा विविध तरेचे सुविधा आशिले अमृता विद्यालय चित्ताकुला सदाशिवगड कारवार। अधिक माहितीसाठी संपर्क 08382266598, मोबाईल नंबर 9480789670। कारवारच्या वीर योद्धा हेंजा नाईक नावान सैनिक पूर्व कौशल्य शाळेक मंजुरी। कारवार, कारवारचो वीर योद्धा कारवार पुत्र हेंजा नाईक हेमगेले नाव कोडीबाग कारवार रस्त्याक दिवचे सरकारान मान्यता दिला। हे कार्य जिल्हा मंत्री श्रीनिवास कोटा पुजारी हेमगेले अथक प्रयत्नान झाला असे कारवारचे आमदार श्रीमती रुपाली नाईक हेमी सांगले। मागासवर्गीय आणि समाज कल्याण खात्यातर्फेन भारतीय सेना आणि इतर गणवेश सेवा करू इच्छुक मागासवर्गीय सारख्या योग्य अभ्यर्थीक भरती जाऊच्या पहिली पूर्वसिद्धतेक वृत्ती मार्गदर्शन आणि कौशल्य दिवची शाळा मंजूर झाला ही आनंदाची बातमी। या कौशल्य शाळेक वीर योद्धा हेंजा नाईक हेमगेले नामकरण करूक सरकारान आदेश दिला। हेंजा नाईक या नावान सेना पूर्व कौशल्य शाळा सुरुवात करूक तेमगेल नावा बरोबर कारवारच्या क्षेत्राच्या जनतेक गौरव आणि या शाळेत शिकच्या विद्यार्थ्यांक बी स्फूर्ती येतली। सरकारान या वीर योद्धाल्या नावाचो रस्तो आणि सैनिक पूर्व कौशल्य शिक्षण शाळेक मंजुरी दिल्याबद्दल पालकमंत्री श्रीनिवास कोटा पुजारी तसेच संबंधित अधिकारी हमका कारवार अंकोला क्षेत्राच्या जनतेतर्फेन तेमगेले आमदार रुपाली नाईक हेमी आभार मानला। स्वतंत्र मेळ 75 वर्ष झाली तरी ग्रामाक संपर्क व्यवस्था ना, ग्रामस्थाला आक्रोश। शिरसी, साधारण 31 कुटुंब वास्तव्याक असून सुमार 100 पेक्षा जास्त जनवस्ती। मुख्य रस्त्यार येवचे झाल्यार पायवाट पूल ना जावन वर्षाच्या 8 महिने व्हावच्या उदकातल्यान व्हाळांतल्यान वयचे
वाहन तर 8 महिने वचूक साधिना। ही परिस्थिती शिरसी तालुक्याच्या वानळी ग्रामपंचायत व्याप्तीच्या मुस्की ग्रामाच्या हगुरमने आणि मेरिनगद्दे निवासीली। या ग्रामात दिव्यांग, वृद्ध, अंध असे दुर्बल काही जण असून या भागात अत्यंत मागासवर्गीय समाजाचे रैतावी कुटुंबाली वस्ती। पावसात तर पुढल्या 8 महिन्या पहिलेच घरगुती आवश्यक जीवनावश्यक वस्तू हाडणं दवळच पडता। अशा परिस्थितीत कृषीक आवश्यक आशिले सारे धान्य दस्तान करचे अनिवार्य असा। या भागातल्यान प्राथमिक प्रौढशाळा तसेच कॉलेजात 18 विद्यार्थी वयतात, पण रस्त्याचो संपर्क ना जाऊन खाजगी आणि इतर अतिक्रमण आणि रानातल्यान पाय वाटेन जीव मुठीत घेऊन वयचे पडता। अनारोग्याक तर याच वाटेन कांबळीत घेऊन उठून वरचे पडता। या रस्त्यासाठी कितले सरकाराक जनप्रतिनिधीक विनवणी केली तरी काय उपयोग जालना असो ग्रामस्थाला आरोप। या भागात संपर्काक पूल मंजूर झालो, तो पूल दुसऱ्या जाग्यार वर्क केलो, तेजेन हो ग्राम तसोच उरलो असे स्थानिक नारायण एमकू गौडा, गौरी बोम्मू गौडा, सविता गणपती गौडा आणि इतर हेमी प्रसार माध्यमांना कळला। नरसिंह मार्केट कारवार, तुमका गरज आशिल्या देव कार्याक आणि मंगल कार्याक, लग्न, मुंज, पूजा, अर्चा, होम, हवन, गृहप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळी पानां, केळी, होमाकडी, तुळसी, तांब्या पितळेची देवकृत्याची आयदना, शंख, रुद्राक्ष पूजेचे कपडे, आंब्या पानां, तोरण, बाशिंग, गाईचे शुद्ध दूध, गोमूत्र, कडधान्य असे सगळे तरेची सामग्री मिळते एकमेव दुकान म्हणजे नरसिंह मार्केट कारवार। 87 वर्षाच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार। तुमगेर गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंचा भागा भागात घराकडे पोहोचची व्यवस्था आशिले आमगेले नरसिंह मार्केट कारवार। एक वेळा अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या। नरसिंह मार्केट कॅनरा बँकेचो तळ मधलो रायकर मेनर कायकिनी रोड कारवार। इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोपता। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसर नकात। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।